आपली संस्कृती, आपले संस्कार, सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। विचार, काय विचारायचं आहे तुला? एकच प्रश्न आहे महाराज। आमचे गुरुदेव म्हणतात तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम आहात, पण ही कोणती मर्यादा आहे? ज्याच्या पत्नीचा, जिच्या पवित्र असण्यावर तुमचा स्वतःचा विश्वास आहे, केवळ काही लोकांनी निंदा केली म्हणून त्याग केला जावा? आणि दुसरं कारण? खुश दादाला महाराज राम यांना काही प्रश्न विचारायचे होते, मग मी विचार केला की अशी तर आमची भेट महाराज राम सोबत होऊ शकणार नाही। जर हा घोडा पकडला तर त्याला सोडवण्यासाठी महाराज राम स्वतः येतील आणि कुश दादा त्यांना प्रश्न सुद्धा विचारेल। विचार, काय विचारायचं आहे तुला? एकच प्रश्न आहे महाराज। आमचे गुरुदेव म्हणतात तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम आहात, पण ही कोणती मर्यादा आहे? ज्याच्या पत्नीचा, जिच्या पवित्र असण्यावर तुमचा स्वतःचा विश्वास आहे, केवळ काही लोकांनी निंदा केली म्हणून त्याग केला जावा? आणि तिला असह्य अवस्थेत वनवासाचं दुःख भोगण्यासाठी विवश केलं जावं? हा कोणता धर्म आहे? राजधर्म। एक सामान्य माणसाचा धर्म आणि राजाचा धर्म यामध्ये इतकंच अंतर आहे। एक साधारण मानवाचा प्रथम धर्म आहे आपली पत्नी, आपली मुलं, आपले भाऊ, बहीण, माता, पिता आणि जवळच्या सगळ्या सोयऱ्यांचे रक्षण करणे, त्या सगळ्यांना सुख देणं आणि जर कठीण प्रसंग आले तर दुःखात त्यांना साथ देणं। पण तोच मानव जेव्हा राजमुकुट चढवून राजा बनतो तेव्हा त्याचा प्रथम धर्म आपले व्यक्तिगत सुख किंवा दुःख किंवा आपल्या जवळच्या सगळ्या सोयऱ्यांच्या सुखादुःखात साथ देणं नसतं, तर राजाचा धर्म केवळ प्रजारंजन हाच असतो। त्याचे सगळे कर्म प्रजेच्या मताच्या अधीन असतात। मग स्वतःच्या आयुष्यात तो सुखी असो वा दुःखी, त्याचं कर्तव्य तर तेच आहे ज्याने प्रजेचं कल्याण होईल, प्रजारंजन होईल आणि ज्यात प्रजेचं मत असेल, हाच त्याचा पहिला धर्म सुद्धा आहे आणि हाच त्याचा शेवटचा धर्म सुद्धा। यालाच राजधर्म म्हणतात।